अच्छा कृषी हा एक कृषी अधिकारी चंदन पुरे. मी आज आपल्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर या कंपनी मार्फत खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा यामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया कशी करावी शेतकऱ्याने त्यामध्ये थोडीशी माहिती सांगणार आहे. बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला बायोला आरसीएफ बायोला या औषधाचा वापर करायचा आहे. बीज प्रक्रिया कशी करायची त्याचं महत्वाचं. बीज प्रक्रिया करताना आपल्याला 25 ml एका किलो मागे बियाणं 25 ml आपल्याला घ्यायचं औषध. 25 ml घेत असताना आपण व्यवस्थित ते फोडून द्यायचं आहे. आपल्याला बीज प्रक्रियेसाठी 25 ml इतक्या प्रमाणात आपल्याला एका किलोसाठी बियाणं घ्याय आपलं औषध घ्यायचं आहे. याप्रमाणे असे 25 ml मोजून आपल्याला एका किलो बियाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर ते असं सारख्या प्रमाणात आपल्याला बियाण्यावर असं पसरून टाकायचे. पूर्ण 25 ml पूर्ण बियाण्याला पुरेल इतक्या प्रमाणात आपल्याला टाकायचं. या प्रमाणात आपण टाकल्यानंतर बियाणं असं सारख्या प्रमाणात पूर्ण असं चोळून घ्यायचं आहे. बीज प्रक्रिया करून घ्यायची असताना प्रत्येक बियाण्याला औषधाचा कण लागेल याप्रमाणे आपल्याला बियाणं चोळून घ्यायचं. याप्रमाणे आपण बीज प्रक्रिया पूर्ण करत आहोत. अशा प्रकारे पूर्ण औषध पूर्ण बियाण्याला चोळल्यानंतर त्याला 1 ते 1.5 तास आपल्याला सावलीत वाळून ठेवायचं आहे. सावलीत वाळल्यानंतर मग नंतर त्याची पेरणीसाठी आपल्याला उपयोग करायचा आहे. धन्यवाद.